हेलो विद्यार्थियों, ब्लैक ग्राम में सब कुछ होता है। ब्लैक ग्राम की उड़ी, ब्लैक ग्राम, G-R-A-M, ब्लैक ग्राम, ये उड़ी, ब्लैक ग्राम ये क्या? उड़ी, लोकल नेम उड़ी के वह उड़द। लोकल नेम उड़ी वा उड़द। फैमिली डेक्यूमिनेशन, फैमिली डेक्यूमिनेशन, बॉटनिकल नेम फैसिलस मूंगो। बॉटनिकल नेम PHASBSMUS फैसिलस मूंगो। तो ओरिजिन है इंडिया। ओरिजिन बघा, ब्लैक ग्राम म्हणजे उडी, लोकल नेम उडी किंवा उर्द, फॅमिली लेग्युमिनेशी, बॉटनिकल नेम फॅसिलस मूंगो, ओरिजिन इंडिया। ओरिजिन काय आहे? इंडिया। इकॉनॉमिक उद्देश, आर्थिक महत्व काय आहे? उडी इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन, उडदामध्ये पुष्कळ प्रमाणात प्रथिन म्हणजे प्रोटीन असतं, अबाउट 24% 24%। उडीद इज द गुड सोर्स ऑफ प्रोटीन, उडदामध्ये पुष्कळ प्रमाणात प्रोटीन असतं, अबाउट 24%। इट इज द रिटर्न इन द फॉर्म ऑफ दाल ऑर पर्च, की दाळ तयार केली जाते किंवा भाजून खाल्ली जातात। इट इज द रिटर्न इन द फॉर्म ऑफ दाळ, दाळ तयार करून खाल्ली जाते किंवा वेगवेगळ्या भाज्या करून खाल्ली जाते। इट हॅज कॉम्पॉर्मिंग क्वालिटी, प्रोटीन ड्यू टू इट इज गुड फॉर बेकिंग। इंडियन डिशेस लाईक इडली, डोसा व कापा, होम फॉर्मिंगमध्ये कुकिंगची क्वालिटी असते आणि प्रोटीन भरपूर असल्यामुळं त्याचा उपयोग इडली, डोसा व कापा एक्सेट्रा तयार करण्याकरता वापरला जातो। इथे होम फॉर्मिंग क्वालिटी असते, प्रोटीन ड्यू टू विच इज गुड फॉर मेकिंग साऊथ इंडियन डिशेस। दक्षिण भारतीय डिशेस तयार करतात लाईक इडली, डोसा व कापा एक्सेट्रा, इडली, डोसा व उत्तप्पा तयार करण्यासाठी वापरले जातात। इट मे बी यूज्ड एज अ सब्स्टिट्यूट फॉर केक इन केक इन अदर बेकरी प्रोडक्ट। केक तयार करण्याकरता केकला सब्स्टिट्यूट करण्याचा उपयोग केला जातो आणि दुसरे काही बेकरी प्रोडक्ट, बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठी उडदाचा वापर केला जातो, उडदाचा वापर केला जातो। इट इज यूज फॉर मेकिंग पापड, हलवा, इमरती। त्याच्यापासून काय केलं जातं? पापड, हलवा, इमरती तयार केली जाते। इट इज यूज फॉर मेकिंग पापड, हलवा, इमरती। त्याच्यापासून पापड, हलवा, इमरती तयार केली जाते। त्याच्यापासून पापड, हलवा, इमरती तयार केली जाते। इट इज यूज फॉर मेकिंग पापड, हलवा एंड इमरती। इट कंटेन्स विटॅमिन ए, विटॅमिन बी एंड मिनरल्स, कॅल्शियम एंड फॉस्फरस। याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन एंड मिनरल्स एंड कॅल्शियम असतात। इट इज अ गुड ग्रीन मॅनेजमेंट एज वेल एज इरोजन रेझिस्टिंग क्रॉप। हे एक चांगल्या प्रकारे जिरवळीचं फळ आणि धूप प्रतिकार चमकी काय पाऊस पडला तर उडीद वगैरे रानावर पसरले जातं, मग मात्र होऊन जातं, मग जरा काय म्हणतं
इरोजन डिजेस्टिंग गुड ग्रेन म्हणजे जरुरी चिकट म्हणजे जमिनी जसं जसं वाढतात प्लांट ग्रेन हसल जिंक एसकेज ट्वेंटी फॅक्टर त्याच्या पाला वगैरे दाणीचं पुष्कळ वगैरे जनावरांना खाद्य म्हणून उपयोग केला जातो. बघा उडीद इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. उडीद इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. प्रथिन चांगल्या प्रमाणात मिळू शकते. इट इज रिटन इन द फॉर्म ऑफ दाल ऑर फॉर्टी. दाल काय करून खाईल. इट हॅज होम होम फॉर्म क्वालिटी अँड प्रोटीन ड्यू टू सी गुड फॉर मेकिंग साऊथ इंडियन डिशेस लाईक इडली डोसा होता. होम फॉर्म क्वालिटी असल्यामुळं त्याचा वापर इडली डोसा होता काय करण्याचा उपयोग केला जातो. इट मे बी यूज एज अ सब्स्टिट्यूट फॉर एग. मे बी यूज एज अ सब्स्टिट्यूट फॉर एग म्हणजे आपल्या बल्ब तयार करण्यासाठी वापरला जातो. इंडियनच्या नावाचं वेगळी प्रॉब्लम दुसरे दुसरीचे प्रॉब्लम दुसरी यूज इन मेकिंग पापड हलवा इंग्रजी. पापड हलवा इंग्रजी तयार करण्यासाठी केला जातो. इट कंटेन्स विटॅमिन ए विटॅमिन बी कॅल्शियम ऑफ फॉस्फरस. यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी मिनरल खनिजे कॅल्शियम आणि फॉस्फरस. इट इज अ गुड ग्रीन मॅनेजमेंट एज वेल एज इरोजन डिजेस्टिंग क्रॉप. चांगले हिरोजन पिकत आणि रोग प्रतिकारक्षम ठीक आहे. प्लांट स्क्रीन अँड हॉस्पिटल बेटर. कुठल्या कुठल्याही दाणी प्लांट हॉस्पिटल कारण खाल्लं जातं. इकॉलॉजी बघा क्लायमेट. ब्लॅक ग्राम इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ब्लॅक ग्राम ही उष्णमंडी करण्यात येणार बॅकवर वॉर्म टेम्परेचर ट्वेंटी फाईव्ह टू त्याच्या वाढीकरता 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. रेनफॉल रिक्वायरमेंट ही 600 to 900 मिलीमीटर पर आहे. वार्षिक पर्जन्यमान किती लागतं 600 to 900 मिलीमीटर पर आहे. इट कॅन टॉलरेट लॉंग क्लाउडी वेदर अँड कोल्ड. ढगाळ वातावरण गाराचा पाऊस त्या ठिकाणी चालत नाही. बघा सॉईल माती कशी लागते. इट कॅन बी ग्रोन ऑन लाईट टू मीडियम सॉइल. हलक्याचे मध्यम जमीन देणार आहे. ब्लॅक वॉटर सॉइल्स और हेवी सॉइल्स ह्या गुड ऑन मॉइस्चर. काळी कमदार जमीन भारी जमीन पाणी त्या दिवस पुन्हा जमीन ह्या पिकाकरता योग्य आहे. व्हरायटीज बघा सिंदकेला वर्मा 55 BDU1 D61 T9 T81 टॉप फोर या काय मुळदाच्या व्हरायटी आहेत. सिंदकेला वर्मा उडीद 55 BDU1 D67 T9 TAU1 आणि टॉप फोर या काय मुळदाच्या व्हरायटी आहेत. द प्रिपरेशन ऑफ लँड जमिनीची तयारी कशी करायची. मुलाच्या लागवडी करतात किंवा पेरणी करतात. ॲज अ मिक्स क्रॉप इट इज शूज इन क्लेरी डन फॉर मिन क्रॉप. मिक्स क्रॉप घेत असेल तर मुख्य पिकाला जी मशागत करतो ती अंतर पिकाला मिळते. ॲज अ प्युअर क्रॉप लँड इज प्रिपेअर्ड बाय वन डी प्लोई फॉलोड बाय टू हॅरोइन ऑप्टेन फुल ऑफ सिल. ॲज अ प्युअर क्रॉप लँड इज प्रिपेअर्ड बाय वन डी कोण आणून घ्यायचे आणि दोन ते तीन वेळा कोणून घ्यायचे. सीड ट्रीटमेंट बीज प्रक्रिया कशी करायची. सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया. सीड ट्रीटमेंट सीड्स आर ट्रीटेड विथ बॅलिस्टिंग ऑफ कॅप्टिंग. कॅप्टन किंवा बॅलिस्टिंग 2 ग्रॅम प्रत्येक सीडला सोळायचे लपे निघायचे. सीड्स आर ट्रीटेड विथ बॅलिस्टिंग ऑफ कॅप्टिंग. कॅप्टन ॲट द रेट ऑफ 2 ग्रॅम पर के जी ऑफ सीड फॉर कंट्रोल ऑफ सीड क्वांटिटी. 2 ग्रॅम बॅलिस्टिंग पर कॅप्टन इक्वल देणार फळाचा लागू करायचं. जस्ट बिफोर सोईंग उडीद सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर. पेरणीच्या अगोदर रायझोबियम कल्चरवर बीज सुरू करायचं. 250 ग्रॅम 10 ते 15 किलोग्रॅम पर हेक्टरला सीड टू इन्क्रीज द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन अँड क्रॉप ऑइल. 250 ग्रॅम रायझोबियम कल्चर पण 10 ते 15 किलोग्रॅम एनएल 16 पेरणी काय त्याच्यामुळं नंतर स्थिरीकरण होतं. तर सोईंग टाईम पेरणी सोईंग होईल जून जुलैमध्ये पेरणी करायची. मग त्याची पेरणी जून जुलैमध्ये सोईंग नंतर पेरणीची पद्धत ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे सीड तयार होतं आणि सीड रेट म्हणजे बीज दर 15 ते 16 किलोग्रॅम पर हेक्टरला बियाणे लागतात. स्पेसिंग बघा
30 by 10 centimeter, 3 by 10 centimeter. The intercultural antar mashala as a mixed crop, it shares the intercultural practices of the main crop. तुम्ही जे मुख्य पिकाला अंतर्मशागत करते ते मिक्स पिकाला म्हणते आहे जिओ क्रॉप टू विडिंग एन वन ओईंग एंड वन एन 20 days इन रोड काय सेपरेट प्लॉट पेरला असेल त्याच्या करायचं दोनदा क्रॉप निघण्याचं गोळकून घ्यायचं नंतरा करायचं मॅन्युअरिंग बघा आपण मॅन्युअरिंग म्हणजे खते कशी द्यायची 3 to 5 टन आपलं बॉईल पर हेक्टर बिलकुल लास्ट झाली 3 to 5 टन आपलं तो जरा शेतकरी पर हेक्टर टाकायचं इरिगेशन बघा इरिगेशन म्हणजे पाणी कसं द्यायचं जनरली नो इरिगेशन इज गिव्हन टू उडीद क्रॉप जनरली उडीद पिकाला पाणी दिलं जात नाही बट इफ अवेलेबल टू इरिगेशन करून ड्राय स्पेल इनक्रीज दिल पाण्याचा जर पावसामध्ये जर गॅप पडला असेल तर 1 ते 2 संरक्षित पाणी देते इरिगेशन करून ड्राय स्पेलमध्ये उत्पादन वाढीसाठी बघा हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग म्हणजे काढणी कशी करायची बघायची उडीद क्रॉप बिकम रेडी हॅव्हिंग 3 to 3.5 months आफ्टर सोईंग उडीद पीक पहिल्यापासून 3 ते 3.5 महिन्यात काढणी शिकल हार्वेस्टिंग इज डन घेते यूज करून गेलो ड्राय पण ड्रॉप डाऊन काढणी कधी करायची पानं कमी पडायला लागेल तो वाढायला लागेल तरी कळायला लागेल आणि पॉट्स तर ब्लॅक अँड व्हाईट शेंगा काळ्या करून वळायला लागेल हार्वेस्टिंग इज डन बाय पुलिंग आउट द प्लांट्स फॉर बाय कटिंग द प्लांट्स टू टू द ग्राउंड बुडातून उठून काढायचं किंवा कापून काढायचं द प्लांट्स आर ड्राईड इन सन फॉलिंग 1 महिना 1 आठवडा ते वाळवायचं काढणी पाहिजे बे शेंगाचे And threshing is done by beating with sticks and trampled by bullock combine. Threshing is done by beating with sticks or trampled by bullock combine. Threshing is बैलाच्या पायाखाली करून किंवा पाठीनं आपटून अलीकडे मशीन निघाले शेंगा टाकल्या इकडं मुस्कट करून इकडं जायला ग्रेन इज क्लीन बाय मिनिंग बघा इल्ड उत्पादन बघा इल्ड म्हणजे उत्पादन एव्हरेज इल्ड ऑफ उडीद प्युअर क्रॉप असेल तर 450 ते 500 किलोग्रॅम पर हेक्टर म्हणजे 4 ते 4.5 ते 5 किलोग्रॅम पर हेक्टर आणि मिक्स्ड क्रॉप असेल तर 100 ते 200 किलोग्रॅम म्हणजे 1 ते 2 किलोमीटर निघतो प्लांट प्रोटेक्शन पिकाचं संरक्षण कसं आहे बघा इम्पॉर्टंट पेस्ट बघा तुम्ही पेटिंग चॅनल केल्या पाणी खाणाराळी पॉट बरोबर शेंगा खाणाराळी हा पेट्स म्हणजे मावा लीव पेटिंग कॅटल पिलर पाणी खाणाराळी नेचर ऑफ डेव्हलपमेंट जर कॅटल पिलर पे गांधी लीव अँड फॉर एक टू प्लांट काय काय करते पाणी खाते पाणी म्हणून करतात तसेच कंट्रोल मेजर टेस्टिंग ऑफ 1.3% लिटिंग पॉडर एज रेट ऑफ 20 1.3% लिटिंग पॉडर 20 किलोग्राम पर एक्टर घडत तर कॉड बरोबर बघा शेंगा पो करणाऱ्या नेचर ऑफ डेमेज लाडी पीड ऑफ द टेंडर टू एन यंग पॉट कोवळी पानं आणि कवळ्या शेंगा खाऊन टाकते द मेन कोल इन द बॉडी पॉट अँड इन द डेव्हलपिंग शेंगाला होल्ड पाडते आपला दाणा पाहून काढते त्यासाठी कंट्रोल मेजर काय इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मल्टी फॉलो ड्रॉप ऑन ड्रॉप कॉड बरोबर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करायचा हँड पिकिंग ऑफ लार्वा अँड पेस्ट लाळ्याची स्पिंडल काढून बाजूला फेकून जाळून किंवा नाश करून टाकायचा प्लोईंग द पीक आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप पहिले पीक काढल्यानंतर फील्ड चांगलं नाही म्हणजे डस्टिंग ऑफ 1.3% पॉडर ऑफ 20 किलो पर हेक्टर 1.3% लिंडन पॉडर 20 किलोग्राम पर हेक्टर घोळायचे स्पेलिंग ऑफ 0.05% एंड सल्फॉन 1.5% 15 डेज रोड 0.05 ते 1.5 पर्यंत
Basically, the honeydew-like substances on which black fungus develop which result in fluid. Basically, the honeydew substance. They transmit the viral disease from the human transmitter. Viral disease transmitter the disease from healthy plant. This is a control measure testing of 1.3% Indian population of 10-15 kg per hectare. 1.3% Indian population of 10-15 kg per hectare. Spraying of systematic insecticide like 0.03%, diameter 0.02%. So, cotton without 15 days in front for 2 times. Important diseases. NRM Hakwacha. किडी नाही रोग आहे पावडरी मिल्डो आणि रस्ट. पावडरी मिल्डो म्हणजे पुढील रस्ट म्हणजे तांबे आहे. पावडरी मिल्डो बघा सिमटम. इट इज सिरियस डिसीज ऑफ ब्लॅक ग्राम. अतिशय नुकसानकारक उडदाचा रोग आहे. स्मॉल कॉटन स्पॉट स्पॉट्स आर फॉर्म ग्रॅन्युलर स्प्रेड ऑल ओव्हर द लीव. कॉटन कमी पावडरीसाठी टिक्की पाळापर्यंत आणि पान पूर्ण वाळून जायला जातो. फायनली अफेक्टेड लीव ड्राय पॅन पाळलो शेवटी पान वाळायला रक्तन गळायला जातो. त्यासाठी कंट्रोल म्हणजे स्प्रिंग ऑफ लॅम सल्फर 18W2. लॅम सल्फर 18W2 फॉरिक आहे. टू अटर्स 100 ml सल्फर पावडर एट द रेट ऑफ 10-15 kg पर हेक्टर किंवा 100 ml सल्फर पावडर 10-15 kg पर हेक्टर धुराय. पुढचा आहे रस्ट. त्याचे सिमटम्स बघा. सिमटम ब्राउन और येलो कलर फंगल ऑफ ग्रोथ आर फाउंड ऑन द लोअर साइड ऑफ द स्किन. तर लोअर साइड मध्ये किती पाणी असणार होतं. त्यासाठी कंट्रोल मेजर ग्रो रेजिस्टंट व्हरायटी रोगप्रतिकार समृद्धीची लागवड करा. स्प्रेडिंग ऑफ डायथेनजेट 78 किंवा डायथेनजेट 78 ची फॉर्म करा. ओके शू ब्लॅक ग्राउंड क्रॉप इज ओव्हर प्रोडक्ट.